पुढची बातमी पाहूयात. मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी आज मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली आहे. बैठकीत संदीप देशपांडे आणि अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे चक्क डोकं टेकत नाराजी व्यक्त केली. अखेर अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं अमित ठाकरेंनी आपल्या मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना दिलंय. अमित ठाकरेंनी मनसेच्या शिष्टमंडळासह महाव्यवस्थापकांची भेट घेत सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. यात रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून दिलं. तसेच फक्त सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नाही तर सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी यावेळी केली. दर रविवारी मेगा ब्लॉक असतो, पावसाळ्यात सतत ट्रेनची रखडपट्टी होते, यावर कायम तोडगा काढण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. तसेच रेल्वेच्या संख्येत वाढ व्हावी, कारण प्रथम दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल मग त्या पासचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी त्यावेळी उपस्थित केला. त्यानंतर गाड्या पंक्चर होतील, 2 महिन्यानंतर गाड्या पंक्चर होतील का 1 वर्षानंतर गाड्या पंक्चर होतील, आम्हाला बाकी तुमच्या प्रवचनामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. टाइम लिमिट आणि कधी होतील होतील, 3 वर्षात होतील, स्पेसिफिक उत्तर द्या. आम्हाला प्रवचन